सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, खास करून राज्यभरातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आलो आहे गुड न्यूज घेऊन. होय शेतकरी मित्रांनो, खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काल उशिरा रात्रीपर्यंतचे अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव ते तर बघणार आहोतच, पण त्याचबरोबर खास करून राज्यभरातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा होणार, कधी जमा होणार या संदर्भात अपडेट आलेली आहे. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, विनंती आहे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, एकदा बाजार भाव बघू, नंतर त्या ठिकाणी बातमी बघू. मित्रांनो, अमरावती या ठिकाणी 60 क्विंटल कापसाच्या अवकोन या ठिकाणी 7,400 रुपये जास्तीत जास्त दर गेला. त्यानंतर सावनेर बाजार समितीमध्ये 2100 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,100 पर्यंतचा दर गेला. त्यानंतर पुढील बाजार समिती राळेगाव 2100 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,515 पर्यंतचा दर गेला. त्यानंतर पारशिवनी H4 मध्यम स्टेपल कापूस 971 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,100 पर्यंत दर जाताना दिसत आहे. घाटंजे या ठिकाणी LRA मध्यम स्टेपल 1300 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,450 पर्यंतचा दर जाताना दिसत आहे. उमरेड बाजार समितीमध्ये 124 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,270 रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे. देऊळगाव राजा लोकल कापूस 423 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,800 रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे. वरोरा लोकल कापूस 912 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,501 पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. वरोरा माडेली लोकल कापूस 130 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,400 रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. वरोरा खांबाडा लोकल कापूस 400 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,430 रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस 4,500 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,705 पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. वर्धा 350 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,550 पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर सिंधी सेलू मध्यम स्टेपल कापूस 1300 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,655 पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. फुलंब्री बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापूस 400 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,900 पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. भिवापूर या ठिकाणी वरलक्ष्मी मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 7,325 चा दर मिळताना दिसत आहे. मित्रांनो, चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार दारव्हा रोड MIDC यवतमाळ या ठिकाणी बाजार भावाचा विचार केला तर तूर नवीन 11,000 ते 11,900, चणा डॉलर 9,000 ते 9,435, सोयाबीन 4,100 ते 4,585, चणा 5,550 ते 5,925, मका 1,900 ते 2,000, कापूस 7,350 ते 7,400. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी जास्तीत जास्त दर 7,910 रुपयापर्यंत चालू आहे. मित्रांनो, आता बातमी बघू सोयाबीन कापसाची. मित्रांनो, आता भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार लाभ, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा. शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळणार का, तर कधी मिळणार सविस्तर बघू आपण काय म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब. त्यानंतर मित्रांनो, जगात युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे, परिणामी जागतिक बाजारात शेतमालाचे भाव पडले, कापसाचे सोयाबीनचे भाव कमी झाले, शेतकऱ्यांना कमी भावात शेतमाल विकावा लागला. आता यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्यात भावांतर योजना राबवण्यात येणार आहे. राज्याच्या कॅबिनेटमध्ये झालेल्या बैठकीत केंद्र सरकारकडून 4,000 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. आचारसंहितेनंतर कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम टाकली जाणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, लोकसभा निवडणुका संपल्यानंतर खात्यात पैसे येणार आहे असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. धन्यवाद.